डॉक्टर उल्हास वासुदेव पाटील हे नाव ऐकताच जळगावकरांना आठवते ती 1998 ची लोकसभा निवडणूक। 90 दशकापर्यंत जळगाव जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, तर या जिल्ह्यावर काँग्रेस पक्षाचं अनभिक्षिप्त असं साम्राज्य होतं। विनायक हरी पाटसकर यांच्यापासून मधुकरराव चौधरी ते विजयकुमार नवल पाटील ते प्रतिभाताई पाटील अशा अनेक मातब्बर नेत्यांनी हे साम्राज्य निर्माण केलं होतं। मात्र 1985 पासून हे चित्र बदलायला सुरुवात झाली, तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी इथं भाजप वाढवायला सुरुवात केली। 1985 साली रावेरमधून गुणवंतराव सरोदे यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली आणि त्यांच्या रूपाने भाजपला जिल्ह्यातील पहिला खासदार मिळाला। तिथूनच भाजपने मागे वळून पाहिलं नाही। 1989 लोकसभा निवडणुकीत सरोदे यांनी जळगाव मतदारसंघातून अर्ज भरला, तेव्हा राजीव गांधी यांच्यावरील बोफोर्सचे आरोप आणि भाजपचं राम मंदिर आंदोलन या दोन गोष्टींमुळे वारं हे भाजपच्या बाजूने फिरलं, तर सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक ही भाजप आणि सरोदेंनी टफ केली। काँग्रेसला विजयासाठी इथं बराच संघर्ष त्यावेळेस करावा लागला। सरोदेंचा अगदी थोडक्यात मात्र पराभव झाला, तर जिल्ह्यातील एरंडोलमध्ये भाजपला यश मिळालं आणि उत्तमराव पाटील हे जिल्ह्यातील भाजपचे पहिले खासदार ठरले। त्यानंतर लगेचच झालेल्या 1991 लोकसभा निवडणुकीत सरोदेंनी गतवेळीपेक्षा जास्त ताकद लावली आणि काँग्रेसचा बालेकिल्ला हा ढासळला। 1996 लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर भाजपने झेंडा फडकवला, तर 1985 जिल्ह्यात पहिला आमदार ते 1996 जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात खासदार अशी अवघ्या 10 ते 11 वर्षात भाजपने जोरदार मुसंडी मारली। भाजपचं वारं चौफेर असताना याला ब्रेक कोण लावणार याचं उत्तर म्हणजे उल्हास पाटलांपर्यंत येऊन थांबलं। 1998 लोकसभेत काँग्रेसनं उल्हास पाटील यांना तिकीट दिलं, तर तरुण तडफदार उल्हास पाटील यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा काँग्रेसचं निशाण फडकवलं आणि ते शेवटचं ठरलं। मात्र त्यानंतर झालेल्या सगळ्याच लोकसभा निवडणुकांमध्ये जळगाव एरंडोल आणि जळगाव रावेर अशा मतदारसंघांमध्ये भाजपचंच कमळ फुललं, तर काँग्रेसच्या एकेकाळच्या याच कट्टर शिलेदाराने आता आपली मुलगी केतकी पाटीलसह भाजपची वाट धरलीय। कोरोना काळात डॉक्टर उल्हास पाटील यांच्या मेडिकल कॉलेजची शासनाला सादर केलेल्या बिलांबाबत चौकशी सुरू होती आणि तेव्हापासूनच ते भाजपमध्ये जातील अशा चर्चा सुद्धा होत्या। मात्र महाविकास आघाडीत जागा वाटपामध्ये रावेरचा मतदारसंघ हा काँग्रेसकडे येईल आणि तिथून आपल्या मुलीला उभं करता येईल असं त्यांचं नियोजन होतं, त्यामुळे त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं बोललं जाते। मात्र उल्हास पाटील यांच्यानंतर या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला काही विजय मिळवता आलेला नाहीये। त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीकडून रावेरच्या जागेवर दावा केलाय। यात खडसेंचा दावा मान्य झाला असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जवळपास गेल्यातच जमाय आणि त्यानंतरच आता त्यांनी भाजपची वाट धरल्याचीही चर्चा आहे। तर डॉक्टर केतकी पाटील या मागील बऱ्याच दिवसांपासून रावेर लोकसभेसाठी तयारी करतायत आणि त्यांनी नुकतंच गाव तिथे संपर्क असं अभियान सुद्धा राबवले, तर हे अभियान यशस्वी झाल्याचा आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचा दावा सुद्धा त्यांच्याकडून केला जातोय। या दरम्यानच्या काळात त्यांनी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात भाजपचे नेते डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर डॉक्टर सहस्रबुद्धे यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली। मात्र केतकी पाटील यांना रावेरमध्ये तिकीट मिळणार का हा सध्याच्या घडीचा मोठा प्रश्न आहे। तर हा प्रश्न पडण्यामागची दोन कारणं आहेत आणि पहिलं कारण म्हणजे रावेरच्या भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे। एकनाथ खडसे यांच्यासारखा मातब्बर नेता अंतर्गत गटबाजीला वैतागून आधीच भाजपपासून लांब गेलाय, त्यामुळे जिल्ह्यात भाजपविषयी चुकीचा संदेश गेल्याचा आता दिसून येते। त्यानंतर आता ते रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा बोललं जाते। अशातच रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यास कौटुंबिक संघर्ष टाळण्यासाठी एकनाथ खडसे हे दोन पावलं मागे जातील असा भाजपचा होर आहे। शिवाय रक्षा खडसे यांना थांबवल्यास आधीच एकनाथ खडसे यांच्यामुळे आलेली नाराजी अजून वाढण्याची शक्यता आणि लेवा पाटील समाज दुरावण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। तर दुसरं कारण म्हणजे भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे। अमोल जावळे हे सुद्धा लोकसभेसाठी प्रमुख दावेदार आहेत। त्यांना भाजपने यापूर्वीच मतदारसंघाची जबाबदारी सुद्धा सोपवली आहे, तर अमोल जावळे हे लेवा पाटील समाजातील मोठे नेते म्हणून ओळखले जातात। हरिभाऊ जावळे यांना मानणारा मोठा वर्ग आजही जळगावमध्ये पाहायला मिळतो, तर खडसे आणि जावळे अशी लेवा पाटील समाजातील दोन बडी नावं सोबत असताना डॉक्टर केतकी पाटील
यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला तिकीट देण्याची रिस्क भाजप घेणार का, या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही दिवसातच पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत राजकारणातील अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.